सध्या कोरोनारूपी राक्षसानं मानवी जीवन संकटमय करून सोडलं असून या संकटात सापडलेल्यांना अत्यावश्यक अन्नदानरूपी मदत करत मानवता धर्म पाळण्याचं पुण्यकर्म नाशिक रोड परिसरातील जी फाउंडेशन करत आहे. नाशिकच्या सामाजिक कार्यात आपला वेगळा ठसा असलेल्या माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या संकल्पनेतून व माजी आमदार योगेश घोलप यांच्या माध्यमातून जी फाउंडेशनचे सर्व सहकारी एकत्र मेहनत घेत हे कार्य दिनांक 7 मे 2021 पासून पूर्ण करत आहेत. दररोज अंदाजे 500 ते 600 व्यक्तींना मोफत अन्नपात्र वितरित केले जात आहेत. त्यांच्या या कार्याकडे पाहिल्यास जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपसुकच डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात, क्षुधेल या अन्न द्यावे पात्र न विचारून, धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी, द्रव्य आणि कन्या येथे कुळ धर्म शोधण्या, तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी. जगद्गुरु संत तुकोबारायांच्या या अभंगातील जो लाखमोलाचा उपदेश 400 वर्षांपूर्वी लागू पडला आणि पुढेही 40,000 वर्ष लागू पडेल आणि आजही लागू पडतो आहे, याचा अर्थ असा आहे की भुकेल्या व्यक्तीला अन्नदान करावं, गरजू व्यक्तीच्या पोटामध्ये अन्न भरावं, हे अन्नदान करताना तो कोण आहे हे विचारू नये, त्याचे पात्र विचारू नये, यातच खरा धर्म आहे. आणि भुकेल्याला अन्नदान म्हणजे खऱ्या धर्माचं वर्म आहे हे वेळप्रसंगी माणसाला कळालं पाहिजे. कुळातील आपत्य कुळाचे कर्तव्य शोधण्यासाठी असतात, कुळातील पैसा दुसऱ्याच्या कामी लावण्यासाठी असतो, त्याने पुण्य प्राप्त होते आणि जीवनात पुण्य प्राप्त केले तरच शेवट चांगला होतो. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या संकट काळात, विशेषतः निर्बंध काळामध्ये जिथे खानावळींवर निर्बंध आहेत, अशा परिस्थितीत ज्या लोकांना आर्थिक विवंचनेत जिथे पॉझिटिव्ह व्यक्तीला आपल्या घरातील सदस्याला भेटणंसुद्धा कठीण झालेलं आहे, अशा परिस्थितीत तिथे सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे त्यांच्या एक वेळच्या जेवणाचा. ज्यांना दोन वेळचं जेवण विकत घेणं अशक्य आहे किंवा ज्यांचे नातेवाईक किंवा घरातील व्यक्ती आपल्या पेशंटला आपल्या नातेवाईकाला जेवण पोहोचवू शकत नाहीत, अशांसाठी जी फाउंडेशनच्या पुढाकारानं सुरू केलेली ही चळवळ अगदी घरच्या जेवणाची चव आणि माया देणाऱ्या अन्नदानाचं हे कार्य अत्यंत उपयोगी मानल्या जात आहे. जी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार योगेश घोलप यांनी या उपक्रमाबद्दल जनमत मराठीला सविस्तर माहिती दिली आहे. आज आपण बाहेरची परिस्थिती बघताय, अतिशय भयंकर परिस्थिती आहे. कोरोनाने त्रस्त झालेले सर्व नागरिक आहेत आणि गेल्या 7-8 दिवसापासून एक लक्षात आलं की आपण अनेक रुग्णांना मदत केली, मग ते व्हेंटिलेटरच्या संदर्भात असेल, ऑक्सिजनच्या संदर्भात असेल, बेड उपलब्ध होत नव्हते, जेवढा प्रयत्न करता आला त्या तो प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून केला आणि एकंदरीत हॉस्पिटलच्या आपण भेटी घेतल्या आणि तिथे लक्षात आलं की लॉकडाऊनमुळे जे रुग्णांचे नातेवाईक आहे त्यांच्या जेवणाचे त्यांच्या खाण्यापिण्याचे बरेचसे त्या ठिकाणी हाल होत आहे. हॉस्पिटलमध्ये जरी पेशंट लोकांना जेवण उपलब्ध होत असेल पण त्यांच्या नातेवाईकांना 11 नंतर बंद असतं साधारण हॉटेल वगैरेमध्ये जेवण मिळत नाही, मग ते त्या लोकांची तारांबळ उडते आणि तो विचार करून आम्ही सर्व मित्रमंडळींनी विचार केला की आपण एक पाऊल पुढे जाऊन ह्या लोकांची सोय आपल्याला झाली पाहिजे. आपण सुरुवातीला 100 लोकांचं संध्याकाळी आणि 100 लोकांचं सकाळी असं दोन्ही वेळेचं जेवण सुरू केलं. आज इतकी मागणी त्या ठिकाणी वाढते, इतक्या पेशंट लोकांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या मागणीनुसार आपण जवळजवळ आज 500 लोकांचं जेवण हे दोन्ही वेळेस आपण रुग्णांच्या नातेवाईकाला देतो आहे, त्याचं समाधान देखील आम्हाला मिळतं आहे. आणि जसे जसे मागणी वाढत जाईल, जेवढी गरज भासेल तेवढं आम्ही आमच्याकडनं देण्याचा प्रयत्न करू आणि नागरिकांचे पेशंटच्या नातेवाईकांचे हाल होऊ नये हा एकच उद्देश आमचा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतो. नाशिक रोड परिसरातील महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात आणि देवळाली कॉन्टोनमेंट रुग्णालयात दाखल कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तसंच क्वारंटीन असलेल्या लोकांना सकाळ संध्याकाळ मोफत अन्नदान करून खऱ्या धर्माचं वर्म जी फाउंडेशन जोपासत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. या सेवेचा लाभ घेण्यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 च्या आत संबंधितांनी संपर्क करणं आवश्यक आहे. संपूर्ण अन्नदान उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दस्तुरखुद्द माजी आमदार योगेश घोलप यांच्यासह नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे माजी अध्यक्ष राजेश फोकने, धोंगडे मित्रमंडळाचे अध्यक्ष अतुल धोंगडे, गणेश बनकर, योगेश भोर, नितीन चिडे, सुनील सोनवणे, नितीन पाटील, पप्पू जगताप, शिवा धोंगडे, शेखर बनकर, पवन शिरसाट, वैभव पाळदे, कैलास मालुंजकर, सचिन पाटील, मिलिंद माळवे, सचिन कुठोळे, सुरोज कानडे, समाधान सहाने, यश हार्दे, मयुरेश भालेराव, अमोल धोंगडे, मनोज सोनवणे, रोशन जाधव, तुषार पाटील, संकेत भोसले, निखिल चांदे आदी
परिश्रम घेत असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.